ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. संतोष कदम खून प्रकरणी सांगलीच्या दोन माजी नगरसेवकांसह तिघांची चौकशी. सांगली येथील संतोष कदम खून प्रकरणी सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण बाळू गोंधळेसह तीन जणांची इचलकरंजी पोलीस उप अधीक्षक कार्यालय आणि कुरुंदवाड पोलिसांतर्फे 2 तास चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांचा जबाब नोंदून घेऊन ज्यावेळी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल त्यावेळी हजर राहण्याची समज नोटीस त्यांना देण्यात आली आहे. याची व्याप्ती वाढतच चालली असून माजी नगरसेवकांच्या चौकशीने सांगली कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या खून प्रकरणी संशयित आरोपींच्या पोलीस तपासणीतून आणखीन 2 संशयितांची नावे पुढे आली आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतरच यातील मुख्य आरोपी कोण, यामध्ये आणखीन आरोपी कोण हे स्पष्ट होणार आहे. संतोष कदम खून प्रकरणी पुतण्या प्रफुल्ल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत संतोष कदम हे माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होता. माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, पप्पू चव्हाण, बाळू गोंधळे, कुशल कुदळे, सिद्धार्थ कुदळे व इतर 3 ते 4 लोकांनी संतोष कदम यांच्यावर हल्ला केला होता. 28 ऑक्टोबर 2022 साली त्याच्या विरुद्ध सांगली पोलिसात गुन्हा दाखल केला होता. संतोष कदम यांना माजी नगरसेवक चव्हाण व इतर लोकांच्यावर दिलेली तक्रार मागे घे म्हणून वेगवेगळ्या लोकांचे धमकीचे फोन येत असल्याबाबत संतोष कदम यांनी सांगितल्याचे म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांनी माजी नगरसेवक चव्हाण गोंधळेसह 7 ते 8 जणांना कुरुंदवाड पोलिसात जबाबासाठी हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती. मंगळवारी सकाळी 11 वाजता माजी नगरसेवक चव्हाण गोंधळेसह 3 जणांचा जबाब झाला आहे. सदर जबाबाचा अहवाल पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सादर केला आहे. महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.